2 दिवसांपूर्वी बदलापूर शहरात झालेल्या एका केमिकल कंपनीतील ब्लास्टमुळे खरवाई परिसरात राहणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. घनश्याम मेस्त्री असं या तरुणाचं नाव असून त्याचा मृत्यू झालाय. या तरुणाच्या कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी भेट घेऊन सांत्वन केलं. कंपनीपासून सुमारे 300 मीटर दूर राहत असताना देखील तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याने बदलापूर शहरातील केमिकल कंपन्या या रहिवाशांसाठी घातक ठरत आहेत. त्यामुळे या कंपन्या बंद करण्यात याव्यात अशी मागणी शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी केली आहे. तर मयत व्यक्तीच्या कुटुंबाला योग्य ती मदत करावी असंही वडनेरे म्हणाले. कुळगाव बदलापूर शहरामध्ये MRDC जो विभाग आहे त्या ठिकाणी अनेक रासायनिक कारखाने आहेत. मुळामध्ये अशा रासायनिक कारखान्यांना या ठिकाणी परवानगी द्यायला हवी का हा एक प्रश्न आहे. आणि या माध्यमातून अनेक अधिकाऱ्यांचे हात ओले केले जाऊन या ठिकाणी अनेक रासायनिक कारखाने धोकादायक पद्धतीने या ठिकाणी चालू आहेत. आणि या रासायनिक कारखान्यामध्ये सातत्याने त्या ठिकाणी स्फोट होण्याचे प्रकार वाढत आहेत. काही दिवसापूर्वी VK केमिकल या कंपनीमध्ये स्फोट झाला. त्या ठिकाणी काही कर्मचारी तिथे दगावलेले होते. एक कर्मचारी तर अक्षरशः जळून त्याचा कोळसा झाला होता. परंतु एक असंवेदनशील पद्धतीने या ठिकाणी ही सर्व परिस्थिती हाताळली गेलेली आहे. त्या ठिकाणी MRDC असो, फॅक्टरी इन्स्पेक्टर असो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असो, या सर्वांच्या त्या ठिकाणी संगनमताने या अशा कारखान्यांना परवानगी दिल्या जातात आणि अशा अपघातामध्ये या मृत कामगारांवरती दबाव टाकले जातात. त्यांना काही धातुरमातुर मदत केली जाते आणि त्याद्वारे अशा सर्व घटना या दाबल्या जात आहेत. आता देखील एक घटना घडलेली आहे. या ठिकाणी रेअर फार्मा कंपनीचं नाव आहे. त्या कंपनीमध्ये आम्ही आजच त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्या ठिकाणी संपूर्ण ती कंपनी जळून खाक झालेली आहे. त्या ठिकाणी संपूर्ण कंपनी पाहिलं तर त्या ठिकाणी अक्षरशः ढीग त्या ठिकाणी पडलेलं आहे. आणि तो जो काही त्यातला एक रिॲक्टरचा एक पार्ट जो आहे तो उडून एका बाजूच्या 300 मीटर लांब असणाऱ्या एका चाळीच्या छतावर पडला. आणि तिथून आतमध्ये ते घरात पडून एक त्या ठिकाणी युवक तो कुटुंबासह झोपलेला होता आणि त्याच्या पायावर पडला आणि तो युवक दगावलेला आहे. आता त्याची मुलगी एक लहानगी मुलगी तिच्या पायाला देखील मोठी दुखापत झाली आहे. त्याच्या पत्नीला देखील दुखापत झालेली आहे. आता आम्ही त्यांना भेटलो. या ठिकाणी मॅट्रिक्स हॉस्पिटलमध्ये त्या महिला आणि त्यांची मुलगी आहे आणि तो जो युवक दगावलेला आहे तर त्याबद्दल देखील आम्ही चर्चा केली. आम्ही कंपनीमध्ये भेट दिली. त्यावेळेला त्या ठिकाणी MPCB अधिकारी होते त्याच्याशी देखील चर्चा केली. त्या ठिकाणी फॅक्टरी इन्स्पेक्टर जे आहेत ते या ठिकाणी सुरक्षेचा जो ऑडिट करतात तर त्या ऑडिटमध्ये देखील हेराफेरी होत आहेत. त्या ठिकाणी हात ओले केले जातात आणि त्या ठिकाणी त्यांना ते ऑडिटचे रिपोर्ट दिले जातात. परंतु अशा प्रकारे निष्काळजीपणा केल्यामुळे असे अपघात घडत आहेत. आणि यात कंपनी मालक, MPCBचे अधिकारी, फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि हे सर्वच मंडळी याला जबाबदार आहेत. आणि या अपघातामध्ये हा तरुण दगावला आहे त्याला त्या ठिकाणी धातुरमातुर काही मदत करण्यात येऊन हे प्रकरण देखील दाबण्याचा प्रयत्न होत आहे. तर माझी पोलिसांना विनंती आहे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला विनंती आहे आणि फॅक्टरी इन्स्पेक्टरला विनंती आहे की आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि या बदलापूर शहरामध्ये अशा प्रकारचे रासायनिक कारखाने मुळात बंद झाले पाहिजेत. आणि बदलापूर शहर हे एक चांगलं शहर आणि एक या ठिकाणचं वातावरण चांगलं आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यातून लोक राहण्यासाठी येतात. परंतु या रासायनिक कारखान्याद्वारे बदलापूरचं शहर प्रदूषित झालेलं आहे आणि धोकादायक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मागच्या अपघातात देखील एक रिॲक्टरचा तुडा एका इमारतीवर कोसळला होता पण ती RCC इमारत असल्यामुळे तिथे काही कोणी दगापडका झाला नाही. परंतु आत्ताच्या घटनेमध्ये तो युवक दगावलेला आहे. हे धोकादायक आहे. बदलापूर शहरामध्ये अशा प्रकारचे धोकादायक पद्धतीने जाणारे रासायनिक कारखाने बंद झाले पाहिजेत आणि त्यावरती पोलीस अधिकारी, MPCB, प्रदूषण नियंत्रण, त्या फॅक्टरी इन्स्पेक्टर या सर्वांनी बंदी घातली पाहिजे. MRDC देखील अशा रासायनिक कारखान्यांना परवानगी देता कामा नये आणि आहेत त्या कारखाने बंद केले पाहिजे. अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची भूमिका राहील.